डिचोली मतदारसंघाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित गोवा राज्याचे तरुण तळफदार युवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर जी, मंचावर उपस्थित विश्वास गावकर जी, आपल्या काउन्सिलचे चेअरपर्सन कुंदन फलारी जी, महेश जाधव जी, सतीश गावकर जी, दीपाताई शिरगावकर, रियाज जी बेग, घनश्याम जी राऊत, निलेश जी टोपले, सर्व या ठिकाणी उपस्थित सरपंच, पंच, काउन्सिल मेंबर्स आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता आणि नागरिक भगिनी आणि बंधूंनो, कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर माझ्या हातामध्ये वाढवण्याकरता नारळ दिला आणि तो नारळ मला 2-3 वेळा त्या ठिकाणी आपटावा लागला, त्यानंतर तो फुटला. मी CM साहेबांना सांगितलं की आपल्या उमेदवारांना तयार करायला आपल्याला जो थोडा वेळ लागला त्यामुळे 3 वेळा तो आपल्याला आपटावा लागला. पण एक गोष्ट आहे, आता राजेश पाटणेकर मैदानात उतरले आहेत, आता कोणी त्यांच्यासमोर टिकणार नाही, आता राजेश पाटणेकरच निवडून. एक सर्वसामान्यांशी जुडलेला डाऊन टू अर्थ अशा प्रकारचा नेता म्हणून पाटणेकरांची या ठिकाणी प्रतिमा आहे आणि निश्चितपणे एक प्रदीर्घ अनुभव आहे. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी तर परवा एक घोषणा करून टाकली आहे की पाटणेकरांना निवडून तुम्ही सभापती म्हणून पाठवा विधानसभेत, पण तिथनं परत ज्यावेळेस येतील त्यास मंत्र्याच्या गाडीमध्ये बसून पाटणेकर येतील, हे आमच्या मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी घोषित केलेलं आहे. त्यामुळे तुमचं आता चांगलं आहे, एकीकडे मुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला मंत्री, म्हणजे एका तालुक्यात काय काय तुम्ही मुख्यमंत्री करणार आहे हे काही लक्षात येत नाही, पण चांगलं आहे. खरोखर कॉम्पिटंट माणूस आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री जे बोलले ते अतिशय उत्तम आणि योग्य या ठिकाणी बोलले आहे. खरं तर आता या निवडणुकीमध्ये निवडणुकीला वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांनी फॉर्म भरला आहे, राजेशभाईंनी फॉर्म भरला आहे आणि आता पुढचे काही दिवस आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकदीनं या ठिकाणी मैदानात उतरायचं आणि काम करायचं. खरं म्हणजे यावेळी भारतीय जनता पार्टी ही अत्यंत भक्कमपणे या गोव्याच्या निवडणुकीत उभी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या समोर वेगवेगळे पक्ष आहेत, त्या सगळ्यांचं ध्येय एक आहे. भारतीय जनता पक्षाचं ध्येय काय आहे? एक उत्तम गोवा तयार व्हावं, सामान्य माणसाच्या जीवनात विकास व्हावा, सामान्य माणसाला सोयीसुविधा मिळाव्यात, गरिबाचं मध्यमवर्गीयाचं भलं व्हावं आणि एक प्रोग्रेसिव्ह गोवा तयार व्हावा याकरता भारतीय जनता पार्टी संघर्ष करत आहे, याकरता आमचे मुख्यमंत्री संघर्ष करत आहेत. आमचं ध्येय हे आहे. इतर सगळ्या पक्षांना तुम्ही विचारा तुमचं ध्येय काय आहे, त्यांचं ध्येय गोवा पुढे नेणं नाही, त्यांचं ध्येय कोणाचं भलं करणं नाही, त्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे, भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं. या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात काहीच नाही. त्यांना रात्री 12 वाजता तुम्ही झोपेतनं उठवलं तरी ते हेच म्हणतील की BJP हरवायचं. एवढ्या एका ईर्षेनं पेटलेले हे सगळे पक्ष आज या ठिकाणी उतरले आहेत. लोकशाहीमध्ये कोणाला जिंकवणं किंवा कोणाला हरवणं हा प्रक्रियेचा भाग आहे, पण ते अंतिम ध्येय असू शकत नाही. अंतिम ध्येय हे लोकशाहीने सामान्य माणसाचा विकास करणं हेच ठरवलेलं आहे, पण या कुठल्याही पक्षाला सामान्य माणसाचा विकास करायचा नाही. या ठिकाणी या पक्षांना कसंही करून भाजपला याकरता पराजित करायचं आहे की त्यानंतर गोव्याच्या सत्तेचे लचके तोडता येतील आणि त्यातनं
त्यांच्या ज्या मानसिकता आहेत त्या पूर्ण करता येतील. आणि म्हणून आज खरं म्हणजे या गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेससारखा पक्ष उतरल्यानंतर ज्या प्रकारे कलकत्त्याच्या बॅगा घेऊन लोक या ठिकाणी आले आणि गोव्यामध्ये कमोडिटीसारखं लोकांना विकत घ्यायला सुरू केलं, त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की ठीक आहे काही लोक जातील, पण आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की गोव्याच्या मातीत तयार झालेला मगो पक्ष देखील हा त्यांच्या बॅगांना भुलेल. पण दुर्दैवानं त्या मगो पक्षालाही या ठिकाणी तृणमूल काँग्रेसनी बॅगेत भरलं आणि सुटकेसमध्ये घेऊन चालले आहेत. पण काळजीचं कारण नाही आहे, मी तुम्हाला आजच सांगून देतो, लोकांनी यांना नाकारलंय, नाकारलंय. एकूणच यांची अवस्था अशी आहे की कधी इलेक्शन पूर्ण होतं आणि कधी आम्ही कलकत्त्याला परत जातो अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी गोव्याच्या जनतेनं तृणमूलला आणलंय. आणि आता मनातल्या मनात मगो पक्षाच्या हे लक्षात आलं आहे की आपलं चुकलं आहे, आपण यांच्यासोबत जाऊन आता आपल्यासोबत कोणीच उरलेलं नाही. कारण जो काही थोडा बहुत मगो पक्षाला मानणारा या ठिकाणी समाज होता, समुदाय होता, त्या सगळ्यांनी बंगालमध्ये काय घडलं हे बघितलं आहे. आणि अशा परिस्थितीतही जर मगो पक्ष तृणमूलसोबत जात असेल तर मगो पक्षालाही त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे हे आता सामान्य नागरिकाला वाटतं. आणि त्यामुळे तो सामान्य नागरिक आतुर आहे या ठिकाणी भाजपला जिंकून द्यायला आणि मगो पक्षाला पराजित करायला. आणि या आपल्या संपूर्ण गोव्याच्या राजकारणामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण अपक्षच निवडून आलं पाहिजे, त्यांना असं वाटतं की अपक्ष निवडून आलं की चांदी असते, त्यामुळे अनेक लोक जाणीवपूर्वक अपक्षच लढण्याचा प्रयत्न करतात. गोव्याच्या राजकारणाची इन्स्टेबिलिटी ही अशा प्रकारच्या लोकांमुळे तयार झाली, पण भारतीय जनता पक्षाने ती इन्स्टॅबिलिटी संपवली. नाहीतर गोव्याने 5 वर्षात 7 मुख्यमंत्री देखील बघितले आहेत. ते का बघितले आहेत? अपक्षांचं राजकारण सुरू झालं की मग आपल्याला अशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आपल्या स्वार्थाकरता कुठली आयडिओलॉजी न ठेवता ज्यावेळी माणसं रोज पार्ट्या इकडून तिकडे तिकडून इकडे अशा प्रकारे ज्यावेळेस अपक्ष जातात त्यावेळी मात्र एक इन्स्टॅबिलिटी तयार होते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना, जनतेला माझं आव्हान आहे आणि आपल्यालाही विनंती आहे की आपणही सांगितलं पाहिजे, देशामध्ये मोदीजींचं सरकार ज्या प्रकारे या देशाला पुढे घेऊन जात आहे आणि त्याचवेळी प्रमोद सावंतांच्या नेतृत्वामध्ये या गोव्यामध्ये जे सरकार काम करत आहे, एक या सरकारचं इंजिन आणि एक मोदी सरकारचं इंजिन असं डबल इंजिन लागल्यामुळे जे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे ते आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. आणि म्हणून या परिवर्तनाचा वेग कमी होऊ द्यायचा नसेल तर जो नारा आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय 22+ हा नारा आपल्याला पूर्ण करण्याकरता या डिचोली मतदारसंघातनं अतिशय चांगल्या फरकानं, म्हणजे राजेश पाटणेकर निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही, पण जर आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुढची भविष्यवाणी केली आहे तर त्याकरता छोटी मोठी लीड ही काही आपल्याला मान्य नाही. असं वाटलंही पाहिजे ना नंतर मुख्यमंत्र्यांना की बाबा राजेश भाई ज्या लीडने या ठिकाणी निवडून आले आहेत त्याचा देखील सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो, आपण पुढच्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं मैदानात उतरून चांगला विजय या ठिकाणी मिळवावा. आणि निश्चितपणे आमच्या राजेश पाटणेकरजींना जसा आशीर्वाद वारंवार आपण सगळ्यांनी दिला आहे याही वेळी त्याहीपेक्षा चांगला आशीर्वाद आपण द्यावा एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.